जळगाव जामोद शहरात 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करा अशी मागणी महाविकास आघाडीकडून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे. जळगाव जामोद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की यापूर्वी सुद्धा जळगाव जामोद शहरात प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन उत्सव साजरे केले आहेत आणि करत आहेत. मात्र दुर्दैवाने 17 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या समाजविघातक घटनेपासून संपूर्ण शहरात अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वातावरण पूर्ववत होईस्तोवर सदर भागात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे असल्याची मागणी आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर स्वातीताई वाकेकर, राष्ट्रवादी सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, तालुका अध्यक्ष गजानन वाघ, काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, डॉक्टर संदीप वाकेकर, तुकाराम काळपांडे, भीमराव पाटील, राजीव घुटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, जळगाव. जळगाव जामोद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय SP साहेब यांना ठाणेदार यांच्या मार्फत तसेच माननीय जिल्हाधिकारी यांना SDO साहेबांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनाचा विषय हा असा आहे की जळगाव जामोद शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. मागील काळात गणपती विसर्जनाच्या दिवशी 17 तारखेला जळगावमध्ये अनुचित प्रकार झाला, त्याचं समर्थन कधीही करणार नाही महाविकास आघाडी. पण या कारवाईमध्ये कुठेतरी आज अनेकदा आपण पाहतो आहे की समोर निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर काही लोक राजकारण तर करत नाही ना, ही शंका देखील वाटायला लागली आहे. गणपतीची मिरवणूक या दिवशी 15 तास जळगावच्या इतिहासात पहिल्यांदा थांबून राहिलेली होती. आज या ठिकाणी संपूर्ण प्रशासनानं ज्या भाग संवेदनशील आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी असताना देखील त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी नव्हता, आणि त्यामुळे अशी परिस्थिती जळगाव शहरामध्ये निर्माण झाली. कुठेतरी अशी परिस्थिती भविष्यातही अनेक उत्सव आहेत, सण आहेत, तर त्या उत्सवामध्ये देखील निर्माण झाली नाही पाहिजे आणि कोणी याच्यामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे. आज काही जण वेगळी हिंदुत्वाची भाषा करतात, आमचे भाऊ आहेत त्यांनी देखील या गोष्टीचं म्हटलं आहे. तर या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी तीनही पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व जनतेसोबत आहेत. जनतेनं भयाचं, भीतीचं कुठलंही कारण मनात ठेवू नये. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वजण सोबत मिळून काम करूयात आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित करूयात. विसर्जनाच्या दिवशी जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय अनुचित प्रकार आहे. समाजद्रोही कोणी समाजकंटकांनी केलेले कृत्य आहे. त्या दोन्हीकडचे काही बेजबाबदार लोक असतील त्यांना बरोबर वेचणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. या ठिकाणी मिरवणूक सुरू असताना मिरवणूक थांबवल्या गेली का तर DYSP आदेश दिले काही कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करायचे. तुमचे इच्छा स्थानिक आमदारांचे पाटील साहेबांसोबत असणारे खरोब्याचे संबंध पाहता गणरायाला विचित धरायची काही गरज नव्हती. रात्रीच्या रात्री गणरायाचं विसर्जन होणं आवश्यक होतं आणि तुमच्या संबंध पाहता तुम्ही चुटकीसरशी एका फोनवर तुम्ही त्यांचे निलंबन काय जे काय तुम्हाला कारवाई करायची तुम्हाला करता दिसती. पण त्यासाठी गणरायाला विचित धरणं ह्याच्यामध्ये लोकांच्या भावना भडकवणं आणि त्याचा आपला उलू सिद्धा करणं हे राजकारण दिसतंय असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं. गणपती विसर्जनामध्ये जो प्रकार झालेला आहे, गणेश त्या ठिकाणी जो चोबारेहून येत होता संत रुक्माई महाराज गणेश मंडळाचा, त्या ठिकाणी मस्जिदजवळ ते कागद उडवून त्याचा तो थोडासा वाद झाला होता. पण दोन्ही समाजाने, हिंदू मुसलमान समाजाने तो वाद मिटवला होता. त्यानंतर गणपती चोबारा चौकात आल्यानंतर तो जो काही प्रकार घडला तो आधी त्याचा निषेध त्या दिवशी केलेला आहे. परंतु त्यानंतर जे काही घडलं त्याच्यामध्ये राजकारण आलं आणि राजकारणामुळे 18 घंटे गणपती जागेवर थांबले. शेवटी जर DYSP निलंबित करायचं होतं तर त्यांची सरकार आहे, त्यांचा गृहमंत्री आहे, त्यांचा मुख्यमंत्री आहे,
त्याचा देशाचा गृहमंत्री त्यांचा ते तत्काळ करू शकले होते, पण त्याचा भावनिक लोकांना भडकून देण्याचं काम त्या दिवशी झालेलं.